तर दुसरीकडे कुतुब मिनार हा विष्णू मंदिरातील गरुड स्तंभ असल्याचा अजब दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय. विश्व हिंदू परिषदेच्या विनोद बन्सल यांनी हा दावा केलाय. गेल्या काही दिवसांपासून कुतुब मिनार परिसरातील गणेश मूर्तींवरून वाद निर्माण झाला होता. तो वाद मिटतो तोच नवा वाद आता निर्माण झालाय. बन्सल यांच्या दाव्यानुसार कुतुब मिनार बाहेरून आलेल्या कुठल्याही वादशानं बनवलेला नाहीये, तर तो विष्णू मंदिरातील एक गरुड स्तंभ आहे. त्या विष्णू मंदिरासह 27 हिंदू आणि जैन मंदिरं तोडून कुतुब मिनार परिसरात मशीद बांधण्यात आली, जिथल्या भिंतींवरील हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या अजूनही तिथंच आहेत. त्यामुळे कुतुब मिनार परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा आणि तिथं आरत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. मात्र ही जागा हिंदूंच्या ताब्यात न दिल्यास कोर्टात जाऊ असा इशारा देखील बन्सल यांनी दिला. जो जिसको आप कुतुब मीनार कहते हैं, मैं तो कहूंगा उसको कि वो विष्णु स्तंभ था और गरुड़ भगवान उसके ऊपर विराजमान थे. तो ऐसे स्तंभ को जिसको ऊपर जिसका ऊपर वाला हिस्सा भी तोड़ करके उसको पुनर्निर्मित करने की कोशिश उन्होंने की थी, लेकिन बना नहीं पाए. वो नीचे वाले स्ट्रक्चर से ऊपर वाला कभी नहीं मिलता, चूंकि स्थापत्य कला का एक अनूठन अनुपम उदाहरण है वो. लेकिन जिस तरह से मंदिरों के अवशेषों को ध्वस्त करके और उनको एक पिलर के रूप में उनको जो जिस तरह से लगाया गया है, वो हिंदू समाज को बुरी तरह से चिढ़ा रहा है. तर या संदर्भात बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंदजी, कुतुब मिनार हा विष्णू मंदिरातील गरुड स्तंभ असल्याचा अजब दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय, आपली काय प्रतिक्रिया? मी शेती नाही म्हणता येणार की तिथे ते गेले, त्यांनी ते बघितलं, तिथे अनेक मूर्त्या, तिथे म्हणजे विष्णूची मूर्ती आहे, महावीरांची मूर्ती आहे, आणि जे स्तंभ जे आहे ते स्तंभाच्या वरचा जो भाग आहे तो तुटलेला आहे, तिथे गरुड होता असा दावा आमचं जे तिथे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्यांनी तो बघून केलेला आहे. तर यात वाईट काही नाही आहे. तिथे ज्या मूर्त्या आहे त्या काही 22-23 मंदिरं तोडून त्या मूर्त्या भंग केलेल्या तिथे आहेत, तर तिथे पूजा करण्याची अनुमती द्यावी, तिथे जाण्याची अनुमती द्यावी. तर त्या वावग काय आहे त्याच्यामध्ये? काहीच वावग नाही आहे. या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय, खर तर ही जागा हिंदूंच्या ताब्यात न दिल्यास कोर्टात जाऊ असा इशारा देखील बन्सल यांनी दिलेला आहे. कुतुब मिनार परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा आणि तिथल्या आरत्या करण्याची देखील परवानगी द्यावी अशी मागणीच आता विश्व हिंदू परिषदेनं केली आहे.